नमस्कार, रीनाज रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे मँगो आईस्क्रीम। तर हे मँगो आईस्क्रीम घरच्या घरी कसं बनवायचं, अगदी अमूलचं आईस्क्रीम खाल्ल्यासारखं याची टेस्ट लागते। तर चला आपण आईस्क्रीम कसं बनवायचं बघूया। तर इथे मी 1 कप दूध घेतलेलं आहे, 1/2 कप साखर आणि ही घरचीच मलई आहे, ही एक मलई एक फुलपात्रभर घेतलेली आहे। तर आता आपण याचं पहिल्यांदा ह्या आंब्याचं पल्प काढून मिक्सरला घेऊया। तर इथे मी आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे। याच्यामध्ये आता आपण काय करूया, 1 कप दूध घालूया, याच्यातच साखर आणि ही घरची मलई घालूया। या मलईमुळे खूप मऊ आपलं आईस्क्रीम तयार होतं आणि हे सगळं मिक्सरला 1 मिनिटभर फिरवून घेऊया। तर इथे मी मिक्सरला क्रीम आणि दूध काढून घेतले। तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट झाले। याच्यातच आपण हा आंब्याचा पल्प घालून एकदा मिक्सरला फिरवून घे। तर हे पल्प आणि ही क्रीम सगळी मिक्सरला एकदा फिरवून घेतली। खूप जास्त फिरवायचं नाही, 1 मिनिटभरच फिरवायचं आणि तुम्ही बघू शकता असं आपल्याला टेक्स्चर पाहिजे। तर याला आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। तुम्ही बघू शकता रंगही छान आलाय। तर याच्यावरती बर्फ जमा होऊ नये म्हणून आपण कॅरी बॅग लावूया आणि 8 तासासाठी याला फ्रीजरमध्ये ठेवून देऊ। तर इथे 8 तास झालेले आहेत, आपण आईस्क्रीम करायला ठेवलं होतं सेट करायला फ्रीजरमध्ये। तर आपण हे काढूया। वाव, तुम्ही बघू शकता किती छान हे आईस्क्रीम मस्त तयार झालेला आहे। तर याला आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे छान असे बबल्स तयार झाले आहेत, त्यामुळे आपला आईस्क्रीम एकदम सॉफ्ट झालेला आहे आईस्क्रीम। याला अजिबात गॅस न वापरता, काही न शिजवून घेता, साध्या सोप्या पद्धतीने आईस्क्रीम तयार केलेला आहे हे। तर आपण याला आता एका बाउलमध्ये स्कूपाने काढून घेऊया। तुम्ही बघू शकता रंगही किती सुरेख आलेला आहे। आपण एक मँगोचा पल्प काढून हे आईस्क्रीम तयार केलेलं आहे। याच्यात कोणतंही इसेन्स वगैरे काही वापरलेलं नाही आहे। छान सेट झालेलं आहे आईस्क्रीम। वाव मस्त। तर इथे तयार आहे मँगो आईस्क्रीम। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, हे आईस्क्रीम तुम्हाला आवडलं का, हे नक्की मला कमेंटमध्ये आणि सबस्क्राईब करून कळवा। माझ्या रेसिपींना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। तर हे साध्या सोप्या पद्धतीचं आईस्क्रीम तुम्ही नक्की करून बघा, खूप छान होते हे आईस्क्रीम।